काँग्रेस समर्थक शिक्षण मंडळाचे माजी सभापती तथा माजी मुख्याध्यापक राजा भागवान यांनी MIM मध्ये प्रवेश केला। शिक्षण मंडळाचे माजी सदस्य तथा माजी मुख्याध्यापक काँग्रेस समर्थक राजा बागवान यांनी MIM मध्ये प्रवेश केला। शहर अध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला। फारूक शाब्दी यांनी त्यांचं स्वागत करत MIM पक्षाचा शेला त्यांच्या गळ्यात घातला। यावेळी MIM चे जनरल सेक्रेटरी तथा प्रवक्ते कोमारो सय्यद, माजी नगरसेवक गाजी जहागीरदार, माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी, माजी नगरसेविका वाहिदा भंडाले, नसीम खलीफा, शकील शेख, सत्तार पैलवान, हरीश कुरेशी, अशफाक बागवान, युसुफ MR यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। MIM चे शहर अध्यक्ष फारूक शाब्दी यांनी राजा बागवान यांचं पक्षात स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा आगामी महानगरपालिका निवडणुकीत निश्चितच पक्षाला फायदा होईल असं सांगितलं। राजा बागवान यांनी फारूक शाब्दी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण MIM पक्षात आल्याचं सांगितलं। ऑल इंडिया मध्ये अजून मुस्लिम लीग से जुड़ने का वाहिद और वाहिद जरिया न किसी की तारीफ के लिए, न किसी की सताइश के लिए, न किसी फल की दवा किए बगैर मैं जो है फारूक भाई को उसका जिम्मेदार करा देता हूँ। और जब तक फारूक भाई MIM में रहेंगे तब तक मैं AIMIM में रहूंगा। जिस दिन फारूक भाई MIM छोड़ते हैं मैं राजकारण छोड़ूंगा।